खेड्यापाड्यांवरच्या नागरिकांची बिकट वाट सोपी करणारी एसटी पुन्हा एकदा थांबली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचा हत्यार उपसलाय. 2021 असंच या कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उपसलं होतं, तेव्हा तत्कालीन सरकारनं मागण्या मान्य केल्या होत्या, पण तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा संघर्ष थांबत नाही आहे. बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचं चाक ऐन गणेशोत्सवात रुतलंय. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला. चांद्यापासून बांद्यापर्यंत लाल परीला ब्रेक लागल्यामुळं सर्वसामान्यांचा वांदा झाला. एसटी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांवर एक नजर टाकूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं, सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5,000 वाढ करावी, प्रलंबित महागाई भत्ता, वाढीव घरभाडं भत्ता आणि फरक द्यावा, इनडोअर आउटडोअर मेडिक्लेम कॅशलेस योजना लागू करावी, विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास द्यावा, एसटी महामंडळाचं खासगीकरण करू नये, जुन्या बस सेवेतून काढून टाकाव्यात आणि स्वमालकीच्या नव्या बस खरेदी कराव्यात, 2016-2020 दरम्यानच्या 4,849 कोटींमधील शिल्लक रकमेचं वाटप करावं. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे जे मूळ वेतन आहे आणि आमचे जे मूळ वेतन आहे, कमीत कमी त्याच्यात 7-8 हजाराचा फरक आहे. 2016 आमची पगार वाढ नाही. सरकार लक्ष का नाही देत? सरकारचं कर्तव्य आहे सगळ्यात पहिले एसटीकडे लक्ष देणं. सगळ्यात पहिले एसटीकडे लक्ष देणं. त्या कर्मचाऱ्यांचं जर पोटाचा ताटात असेल तर तो बी काम करेल ना. पहिले त्याच्या ताटात बघा ना. आमची मागणी एकच आहे, राज्य सरकारप्रमाणे आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना वेतन झालं पाहिजे, की जेणेकरून कर्मचारी आज सुखी झाला पाहिजे. सरकार एसटी लॉसमध्ये असं प्रत्येक जण म्हणते, पण एसटी लॉसमध्ये नाही. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचं वेतन मिळत नसल्यामुळं ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. सर्वच एसटी कर्मचारी, चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी या संपात सहभागी झाल्यामुळं एसटी सेवा ठप्प झाली आहे. 251 आगारांपैकी 50 आगार पूर्णतः बंद आहे, बाकीचे 200 आगार अंशतः अथवा पूर्णतः सुरू आहे. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत आहे. ठाणे विभागातील कल्याण विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहे. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर आगार पूर्णतः बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार पूर्णतः बंद आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि 40 हे आगार पूर्णतः बंद आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शेवगाव, अकोले आणि कोपरगाव आगार पूर्णतः बंद आहेत. मला एक लक्षात येत नाहीये की गणपती उत्सव हा फार मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि त्यावेळी अशा पद्धतीचं आंदोलन होणं हे कितपत योग्य आहे हे शेवटी प्रत्येकानं विचार केला पाहिजे. उद्योग मंत्री माननीय आमदार उदयजी सामंत साहेबांच्या बरोबर आमची बऱ्याच वेळापासून चालू होती. त्यांनी आमच्याकडे अशी विनंती केली होती, असा आग्रह धरलेला होता की उद्या संध्याकाळी 7 मुख्यमंत्री महोदय बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत आणि मी तुमच्या वतीनं तुमची वकिली करायला तयार आहे, परंतु तुम्ही आता हे आंदोलन मागे घ्या असा हट्ट आग्रह त्यांनी केलेला होता. तेव्हा कृती समितीने एकत्रितपणे चर्चा करून हे आंदोलन मुख्यमंत्री महोदयांची बैठक होऊन अंतिम तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा ग्रामीण भागातल्या प्रवाशांना मोठा फटका बसलाय. पहाटेपासून एकही बस या अनेक आगारातून धावलेली नाही, त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. आम्हाला चाळेगावला जायचं आहे, 2 झाले इथं येऊन. एकतर त्यांनी 2 अगोदर लोकांना कळवायला पाहिजे होतं की एसटी जात संपाय बा, मुलांचं फजेत आहे, बायांचे फजेत आहेत, शाळेचे मुलं येऊन बसले इथं त्रास होऊ राहिला. ते काही उत्तर बी देतले की गाड्या लागणार आहे का नाही लागणार आहे. 2 झाले उभे, नगरला जायचं गाडी नाही.
महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांनी 2021 मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी जवळपास 2 महिने बसची चाकं थांबली होती. त्यावेळी मवियाचं सरकार असल्यामुळं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाची धुरा सांभाळली होती. यावेळेस आमदार गोपीचंद पडळकरांसह सदाभाऊ खोत यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मध्यरात्रीपासून 12 वाजल्यापासून राज्यातल्या एस टीची चाकं चाकच्या जागे थांबतील. राज्यभर आज रात्रीच्या 12 वाजल्यापासून चक्का जाम होईल आणि या आंदोलनामध्ये आम्ही दोघं सुद्धा रस्त्यावरती उद्यापासून उतरलेला आहोत. बघा, विलीनीकरण हा विषय वेगळा, विलीनीकरण हे करता येत नाही. हा विषय एस टी कर्मचाऱ्यांच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतं ते एस टी कर्मचाऱ्याला मिळणं हा आता पर्याय सरकारच्या पण समोर आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या पण समोर आहे. त्यामुळे विलीनीकरण हा हे महामंडळ होऊ शकत नाही. याच्याबाबत क्लिअरिटी जे कायदे आहेत त्या पद्धतीनं ते विलीनीकरण होत नाही. खेड्यापाड्यावरच्या नागरिकांची बिकट वाट सोपी करणारी एस टी पुन्हा एकदा थांबली आहे. पण या निमित्तानं एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेली कित्येक वर्ष एस टी कर्मचारी त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करतायत, परंतु हाती काहीच लागत नसल्याचं चित्र आहे. सध्या एस टी कर्मचाऱ्यांना मिळणारं वेतन आणि महागाई याचं गणित कुठंच जमत नाही. सरकारी सेवेत असूनही कर्मचाऱ्यांसाठी असणारी सुविधांची वानवा बघायला मिळते. हे सगळं पाहता एस टी कर्मचाऱ्यांना एवढी सापत्न वागणूक का आणि ही लाल परी कधी लाडकी होणार हे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.